सांगता नाही करू. थांबा थांबा. अरे हत्ता नको. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी पी एम पीच्या ऑफिस समोर आलो आहे. संचारामध्ये हिताचे जे निर्णय आहेत त्या निर्णयाचं समर्थन आम्ही करतो, त्यांच्या बरोबर आहोत. औषधोपचार ॲम्ब्युलन्स हे सगळं द्यायला संदर्भामध्ये शासनाला पूर्ण सहकार्य आम्ही करू. मग ते बेड्स वाढवणं असेल, ॲम्ब्युलन्स असेल, पेशंट्सना अन्न पुरवठा असेल, नाश्ता चहा असेल, जे काम करणारे पोलिसांपासून नर्स डॉक्टरांपर्यंत त्यांना मदत करणं असेल, हे आम्ही सगळं करतो ह्याच्या यादी केलं. पण शहराची रक्तवाहिनी असणारी पी एम पी एल हे बंद करणं म्हणजे शहराची आर्थिक घडी पूर्ण विस्कळवणं असं आहे, ते आम्हाला मान्य नाही. पी एम पी एल सुरू झाली तर रोग प्रतिकाराच्या ज्या ज्या शिस्तीचे नियम आहेत ते पाळून पुणे शहर लवकरात लवकर बरं होईल, त्यातले रुग्ण कमी होतील, त्याला आमचं सहकार्य राहील. पण विषय एक आणि निर्णय दुसरे, हा शासनाचा एकतर्फी कारभार चालू देणार नाही. आणि म्हणून पुण्यामध्ये उद्यापासून पी एम पी एल चालू करावी म्हणून भारतीय जनता पार्टी जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून आंदोलन करेल.